कळवण तालुक्यातील क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या गडाच्या मूलभूत सुविधांसाठी 15 कोटीच्या विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय झालाय. विकास आराखड्यात मंजुरी आणि निधी मिळणार असल्यानं जिल्हा परिषद मुख्य अधिकारी एस भुवनेश्वरी यांच्याकडून क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या गडाची पाहणी करण्यात आली आहे. पाहूया. नाशिक जिल्ह्यातील 150 वर्षापूर्वीचे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे श्री क्षेत्र सप्तशृंगी. या गडावरती भाविकांना आणि ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून 15 कोटींचा विकास निधी मिळणार आहे. त्या माध्यमातून घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन तसेच भक्तनिवारा, शिवालय, तलाव या परिसरामध्ये 4 मोठे डोम उभारून तेथे भाविकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक डोम सुमारे 50,000 चौरस फुटाचा असणार आहे. सुमारे 2,00,000 चौरस फुटावरती भाविकांसाठी निवारा बांधण्यात येणार आहे. या सर्व विकास कामासाठी 2 वर्षापूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे 25 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा सादर केला होता आणि आता या निधीच्या मंजुरीसाठी मंत्रालयात बैठक पार पडली आहे. माननीय दादा भुसे, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय गिरीश महाजन साहेब, सातत्याने 3 वर्षापासून गडाचा विकासासाठी दादाभाऊ साहेबांनी तिथे स्वतः ब दर्जा, पहिले गडावरती ब दर्जा नव्हता, ब दर्जा दिला. त्यानंतर CM साहेब 2 जुलैला गडावर आले असताना सप्तशृंगी गडावर जाहीर केलं का गडावर 25 कोटी मंजूर झाले. तरी तत्वात माननीय भुसे साहेबांनी हा जो आराखडा 2 वर्षाच्या अगोदरच आम्हाला बनवायला लावला होता. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या भाविकांचा गडात कुठलाही विकास झाला नाही. भाविकांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न, भक्तनिवास, निवारा शेड, टॉयलेट, STP प्लॅन, परत परशुराम बाला मार्ग आणि नवीन धरण आणि भाविकांसाठी डोम, निवारा शेड ह्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी लाखो भाविक वर्षभर हजेरी लावत असतात. या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. गेल्या 3 वर्षापासून सप्तशृंगी गड ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश गवळी आणि माजी उपसरपंच गिरीश गवळी विविध विकास कामाच्या निधीसाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत होते आणि त्याला अखेर यश आलंय. निवारा शेड धरणाचं पाणी टंचाई कमी होईल. संध्या बाथरूम जे झाले त्याच्यामध्ये भाविकांची गैरसोय कळेल. गावातले रस्ते त्याचा प्रश्न मार्गी लागेल, भाविकांची गैरसोय होणार. या विकासासाठी वन विभागाकडून 10 एकर जमीन मिळाली आहे. या जागेवरती शिवालय तलावाजवळ नवीन बस स्टँड, भक्तनिवास, वणीच्या बाजूने गडावरती येणाऱ्या पायी पायऱ्या, डोम, CCTV कॅमेरे, निवारा शेड, शौचालय, भवानी पाझर तलावातील संपूर्ण नवीन पाईपलाईन, परशुराम बाला मार्ग ते तांबूल तीर्थ मार्ग, गावाअंतर्गत रस्ते, नक्षत्र गार्डन, प्रवेशद्वार कमान, व्यापारी गाळ्यांवरील डोम या विकास कामासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होऊन ही विकास कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दुर्गादास देवरे, AM न्यूज, सप्तशृंगीगड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.